सात दिवसापूर्वी WCLने 27 कामगारांना पूर्व माहिती न देता कामावरून काढून टाकले. या विरोधात 7 दिवसापासून उपोषण सुरू आहे. कामावर न घेतल्यास WCLच्या खदान बंद करण्याचा खासदार प्रतिभा धानोलकर यांनी इशारा दिला आहे. आपल्याला माहित आहे, साधारणतः आजचा 7वा दिवस आहे. 7 दिवसापासून या ठिकाणी आमचे कर्मचारी उपोषणाला बसले आहे. ईगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी म्हणून आहे, त्या कंपनीत साधारणतः 27 लोकांना या ठिकाणी कुठलीही माहिती किंवा पूर्वतयारीनं कुठलंही पत्र न देता यांना सरसकट काढून टाकलं. आणि आमची रास्त मागणी होती की जे कर्मचारी ॲज इट इज या कंपनीत काम करत होते त्यांना पूर्वरित कामावर घेण्यात यावं. आणि ते घेण्यासाठी आज WCLचे प्रबंधक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे उपोषणकर्ते संजीवभाऊ खाडे सगळेजणं आणि मी स्वतः यांच्या नेतृत्वात आजची ही बैठक आयोजित केली होती. बैठकीत त्यांनी आम्हाला आजचा एका दिवसाचा वेळ मागितला. उद्या 12 वाजेपर्यंत आम्ही निर्णय देतो असे कंपनीवाले यांनी सांगितलं. पण त्यांनी जरी सांगितलं असेल तरी जोपर्यंत आमचे 27 कर्मचारी या ठिकाणी काढले ते कर्मचारी पूर्वरत कामात घेत नाही तोपर्यंत आमचं उपोषण हे आम्ही मागं घेणार नाही. सुरुवातीला जे उपोषणाला बसली होती त्यांची तब्येत अत्यंत खराब झाल्यामुळे आता त्यांनी ते उपोषण मागं घेतलं आणि त्यांच्या ठिकाणी आमचे बंडूभाऊ आणि सचिन असे हे दोन प्रतिनिधी आमचे हे उपोषण कंटिन्यू करणार आहे. आणि आम्ही उद्यापर्यंत वाट पाहू. उद्यापर्यंत जर का आमच्या या कर्मचाऱ्यांना त्यांनी जॉईनिंग करून घेतलं नाही तर उद्या पूर्ण WCLची माईन्स आम्ही या ठिकाणी बंद करू.